नमस्कार, आज आपण बाजरीचा खिचडा कसा बनवायचा ते बघूया। मी इथे एक कप बाजरी घेतली आहे। बाजरी स्वच्छ धुवून वाळवून भाजून ठेवलेली आहे मी। तर आता मी हे बाजरी बुडेल एवढं पाणी घालणार आहे त्यामध्ये, आणि आता आपण हे अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। पाणी निथळून घेऊया आपण। बाजरी ओलसर आहे, आपण अशीच जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सरला। आता ही बाजरी अशी जाडसर वाटून घेतली आहे मी, अगदी पीठ पण नाही करायचं आहे आणि जाड पण नाही ठेवायची आहे। एका भांड्यात काढून घेऊया। आता या वाटीने आपण मोजून घेतलंय, तर मी या वाटीने 5 वाट्या पाणी घालणार आहे। 2 चमचे मीठ घालूया। पाणी छान बॉईल होऊ द्यायचं आहे। आता पाणी छान उकळलंय, याच्यामध्ये तीळ घालते। एक छोटी वाटी भरून तीळ घेतलेत मी। 2 चमचे तेल घालूया। वाटलेला लसूण आहे, साधारण 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात मी वाटून, जाडसर वाटलाय। 2 छोटे चमचे जिरे घालूया। 1 छोटा चमचा तिखट, 1 छोटा चमचा हळद, 1/2 घालूया आपण वाटलेली। मिक्स करून घ्यायचंय, नाही तर गोळे होतात त्याचे। याला झाकून 15 मिनिटं शिजवायचंय। आधी आपण 5 कप पाणी घातलं होतं, आता अजून 1 कप पाणी घालायचंय। मिक्स करून घ्यायचंय। आता ही बाजरी अर्धवट शिजली आहे, 15 मिनिटं झाली आहेत त्याला। याच्यामध्ये आपण 1/2 वाटी तांदूळ घालणार आहोत। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलाय। 1/2 वाटी मुगाची डाळ घालणार आहोत, डाळ पण मी स्वच्छ धुवून ठेवली आहे। आणि 1/2 वाटी शेंगदाणे आहेत। आता हे परत 15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचंय। मध्ये मध्ये चेक करायचंय, लागलं तर थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला। याच्यामध्ये अजून 1 कप पाणी घालायचंय। शिजलंय का बघूया। अगदी मंद गॅसवर शिजवायचंय हे, आणि आपण हे कुकरमध्ये इझिली करू शकतो, पण अशी शिजवलेली खिचडी खूप छान लागते, याची चव वेगळी लागते, म्हणून ही वर अशी शिजवून घ्यायची आपल्याला। आता खिचडी झालीच आहे, तांदूळ पण शिजलाय। मी गॅस बंद करते आणि आपण याला 5 ते 10 मिनिटच फक्त झाकून ठेवूया। गॅस बंद केलाय मी। आपल्याला याची वाफ जिरू द्यायची आहे। तर मस्त बाजरीचा खिचडा तयार आहे। याच्यावरती कोणी कोणी कच्चं तेल पण घेतात, बाजरी उष्ण असते म्हणून साजूक तूप पण घेतात, पण आज आपण भुरक्यासोबत खाऊया। हा खिचडा मस्त गरम गरम सर्व करायचा आहे। याच्यावरती मस्त लसणीचा भुरका घालूया। भुरक्याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। छान मस्त झणझणीत बाजरीचा खिचडा आणि भुरका तयार आहे।